हरिओम श्रीराम अंबज्ञ मी जागृतीवीरा व वा, वैद्य ठाणे ईस्ट उपासना केंद्र मला आलेला मी अनुभव सांगते दोन हजार सतरा सालचा सतरा जून दोन हजार सतरा साली मी हायवेवरून ऑफिसला जात असताना ॲक्टिवावरून माझा ठाणे आणि मुलुंडमध्ये हायवेच्या जवळ मोठा ॲक्सिडंट झाला होता म्हणजे मला एका मोठ्या कारने डॅश केलं आणि मी पडले आणि खूप अशी खेचली गेले मला माझ्या डोक्यावर हेल्मेट होतं तेव्हा मी पडले आणि जोरात अशी पुढे ध जोरात धक्का लागलेला सो पूर्ण अशी थोडा जास्त रस्ता मी स सरपटत गेले म्हणजे रस्त्यावरती आणि त्या ज्यांच्या गाडीने मी ढकलले गेले होते ज्यांनी मला पुश केलं होतं ते आतमध्ये पोलीस आणि त्यांची फॅमिली होती सो त्यांनी मला उ म्हणजे बघितलं असे कारण तिकडची लोकं मला हेल्प करायला वगैरे आली उचललं मला थोडा वेळ कदाचित मी अनकॉन्शियस असावे कारण मला मी जेव्हा मला उचललं गेलं तेव्हा मी पाहिलं तर माझी ॲक्टिवा एका रस्त्याच्या कडेला लावलेली दिसली मे बी कदाचित मी अनकॉन्शियस होते ॲक्सिडेंट झाल्यानंतर थोडा वेळ मला त्यांनी उचललं आणि नाव वगैरे सगळं विचारलं कुठे राहते विचारलं आणि म्हणाले की ठीक आहे मी तुम्हाला ऐरोलीच्या मार्गाने मी जातो आहे तर तिकडे ज्या एका डॉक्टरांकडे बघूया आपण तुम्हाला घेऊन जाऊ सो जेव्हा मला उचललं गेलं ना तेव्हा माझा पाय उजवा पाय मला टेकवता आला नाही रस्त्यावरती आणि मी माझा हात उजवा हात असा उचलून माझ्या हाता मांडीवर ठेवला सो माझा हात हा एकदम लुळा पडलेला आणि पाय रस्त्यावर टेकवूच शकत नव्हते मी तो पण असा म्हणजे लटकल्यासारखा होता सो मला त्या डॉक्टर मग त्या हॉस्पिट पोलिसांनी एक सकाळची वेळ होती साधारण पावणे नव्हती त्यामुळे तिकडे ऐरोलीमध्ये क्लिनिक डॉक्टरांची उघडली नव्हती सो मी त्यांना म्हटलं की तुम्ही एवढा लांब मला घेऊन येणार माझं घर ठाणा ईस्टमध्ये त्यापेक्षा तुम्ही ठाणे ईस्टच्या एका हॉस्पिटलचं मी नाव सांगते मला तिथे घेऊन चला आधी ते रिलक्टंट होते ते म्हणाले नाही आम्ही ह्या रस्त्याने पुढे चाललो आहे आम्हाला गावाला जायचं आहे इमर्जन्सी आहे म्हणून तर मी म्हटलं की नाही पण तुमच्या गाडीने मला डॅश केलं आहे माझा ॲक्सिडंट तुमच्या गाडीमुळे झालं आहे तर तुम्ही मला तिथे सोडा आणि मग तुम्ही जा तोपर्यंत मी माझ्या घरी कळवलं होतं माझ्या नवऱ्याला सांगितलं की मी अशी अशी पडले पण तू घाबरू नकोस मी ठीक आहे मी बोलू शकते व्यवस्थित आणि मी ह्या हॉस्पिटलमध्ये मा घराजवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन येत आहे ते तू तिथे ये मला तिथे त्या डॉक्टर त्या पोलिसांनी त्याच्या गाडीत बसवून त्या, त्या हॉस्पिटलमध्ये नेलं तिथे माझं चेक वगैरे झालं एक्सरे वगैरे झाला सो कळलं की हात आहे इथे आपलं जिथे आपलं हार्ड जॉईंट होतं तिथे हेअरलाईन फ्रॅक्चर दिसलं मग डॉक्टरांनी सांगितलं म्हणून तुम्हाला हात तुमचा असा एकदम लुळा पडलेला आहे तर इथे काही तुम्हाला जाणवत नाही आहे हाताला सो so, माझ्या हाताला इथे जिथे जॉईंट होतं म्हणजे आपला खांदा आणि दंड तिथे जे हाड आहे तिथे हेअरलाईन फ्रॅक्चर होतं आणि पायाला वगैरे सगळीकडे खूप खरचटलेलं हाताला खूप खरचटलं होतं सो so, त्यांनी सांगितलं की आपण तुम्हाला टिटॅनियसचे इंजेक्शन देऊ हे सगळ्या गोष्टी झाल्या आणि मला म्हणाले की काय नाही जास्त दिवस तुम्हाला ठेवायला नाही लागणार फ्रॅक्चर आहे तो ते तुम्ही घरी जाऊनही क्युअर होतं म्हणजे फ्रॅक्चर एवढाच एवढंच आहे काही अजून काही आम्हाला तरी वाटत नाही आहे सो माझ्या आईला आई माझ्या नवऱ्याने आईला फोन करून सांगितलं आई माझी आली एक दिवस रात्री मला तिथे ठेवलं थे थे होतं सो तेव्हा त्या ते डॉक्टरांना वाटलं नाही कदाचित की पायाला एवढं काय झालं असेल का पायाचा एक्सरे काढलेला पण त्याच्यामध्ये फ्रॅक्चर वगैरे आहे असं काही आलं नव्हतं सो ते म्हणाले की ठीक आहे आज रात्री तुम्ही राहा तुमचे ते तु, अँटीबायोटिकचा कोर्स आपण करूया उद्या तुम्हाला डिस्चार्ज देऊ सो so, नेक्स्ट डे हो होता रविवार मी म्हटलं की रविवारी देणार का डिस्चार्ज नक्की कारण माझी बाळं लहान आहेत साधारण तीन वर्षाचीच होती माझी दोन्ही बाळं तेव्हा तर ते म्हणाले नाही आम्ही देऊ तुम्हाला डिस्चार्ज रविवारी काय हरकत नाही रविवारी मला डिस्चार्ज दिला आणि मी घरी आले मला घरी स्ट्रेचरवरून आणलं गेलं कारण मला पायाने चालता येत नव्हतं दोन्ही म्हणजे उजव्या पाया टेकवता येत नव्हतं आणि हाताला फ्रॅक्चर होतं सो मला स्ट्रेचरवरून घरी आणलं मला ट्विन्स आहेत तेव्हा ते तीन वर्षाचे होते सो ते मला असं आणलेलं बघून घाबरले होते जरा मला ते कळत होतं की माझी बाळं मला असं बघून घाबरली आहेत मी रविवारी संध्याकाळी मला घरी आणलं मंगळवारी सकाळी माझी जाऊ शिल्पावीरा ती दादांकडे गेली होती तिच्या मेडिकल रिझनसाठी सो तेव्हा तिने दादांना माझी फाईल दाखवली की दादा डिस्चार्ज मिळाला तिला आणि ही तिची फाईल आहे तर दादा म्हणाले की हाताला फ्रॅक्चर आहे पायाला फ्रॅक्चर नाही आहे पण पायाचा एम आर आय का नाही काढला आहे तर तिला सांग मी जोपर्यंत सांगत नाही ना तोपर्यंत पाय जमिनीवर टेकवायचा नाही आणि मी तिला एम आर आय करायला लिहून देतो तो एम आर आय लगेच करून घ्यायला सांग सो दादांनी चिठ्ठी दिली आणि एम आर आय म्हणून त्याच्यामध्ये कुठला करायचा ते, ते लिहून दिलं सो ती चिठ्ठी घेऊन आम्ही लोकल ठाण्यामधल्या एका आ, सेंटरमध्ये गेलो जिथे एम आर आय काढला जातो तिथे एम आर आय काढला त्याचे रिपोर्ट आले ते दाखवायला माझे मिस्टर नचिकेत सिंह दादांकडे घेऊन गे गेले दादा म्हणाले तिचं लिगामेंट टिअर झालं आहे सो जे इथे ज्याच्यामध्ये नीच इथे ते असतं जिथे आपला पाय होल्ड केला जातो म्हणजे आपली पायाची जी गुडघ्याची जी वाटी असते तिथे एक एक थोडासा अगदी आपल्याला वाटतं ते अगदी छोटंसं आहे पण ते खूप मोठं काम करतं आपला पाय होल्ड करायचं आपल्या पायाची जी मुवमेंट असते ना गुडघ्यापासून ते मॅनेज करायचं ते काम करतं ते तुटलं होतं माझं सो दादानी सांगितलं की मी डॉक्टरांचं नाव लिहून देतो त्या डॉक्टरांना जाऊन भेटा उद्या त्यांचा नंबर दिला आणि चिठ्ठी लिहून दिली दादांनी ते डॉक्टरांचं क्लिनिक होतं बोरिवलीला आम्ही त्या डॉक्टरांना बोरिवलीला जाऊन भेटलो त्यांनी सांगितलं की पायाचं तुमचं ऑपरेशन करायला लागेल त्याच्याशिवाय तुम्हाला उभंच नाही राहता येणार त्या पायावरती मग जरी कितीही आपण औषधं केली तरी असं होईल आत्ता जर ऑपरेशन नाही केलं तर तुम्हीच काही दिवसांनी तुम्ही चालालही पण मग तुम्हाला न कळत तुम्ही कुठेही पडाल तुम्हाला कळणारच नाही आपण का पडलो रस्ता व्यवस्थित असेल पण तरी पण तुमचं तोल जाईल आणि तुम्ही पडाल कारण त्या पायामध्ये जो पण ऑपरेशन होणार नाही तोपर्यंत स्ट्रेंथ नाही येणार सो म्हटलं ठीक आहे ऑपरेशन करायला लागेल मग त्यांनी हात माझा बघितला माझा हेअरलाईन फ्रॅक्चर जे होतं ते त्यांनी एक्सरेमध्ये काढलं आणि चेक केलं सो त्यांनी सांगितलं की हे तुमच्या जॉईंटला झालं आहे त्यामुळे तुमचा हात आहे ना आपण फ्रॅक्चर होतं बरं त्याच्यासाठी काही प्रॉब्लेम नाही पण तुमचा हात आहे ना हा एवढाच वरती होईल पूर्ण फिरणार नाही सो मला तेव्हा खूप वाईट वाटलं मी म्हटलं डॉक्टर काहीतरी करायला लागेल ना मला बाळं आहेत दोन आणि त्या दोघांनाही एका वेळेला उचलून घ्यायला लागतं एकाला ह्या हातात दुसऱ्याला ह्या हातात मध्ये दोघे चिडतात तर ते म्हणाले की नाही तुम्हाला ह्या हाताने कोणाला आता कधीच उचलता नाही येणार हे ऐकल्यानंतर मी एकदम रडायला लागले ला की एवढं कशी डेफिशियन्सी म्हणजे एवढं एवढा डिफेक्ट आला माझ्या हातामध्ये मा एवढ्या एका ॲक्सिडेंटने सो मी त्या बोरोलीवरून जेव्हा त्यांच्या क्लिनिकमधून निघाले ठाण्याला घरी येईपर्यंत मी खूप रडले की आता मला माझ्या बाळांना घेता नाही येणार एका वेळी दोघांना म्हणजे फक्त डाव्या हाताने त्यांनी सांगितलं तुमचा डाव्या हात इंटॅक्ट आहे तुम्ही डाव्या हाताने घेऊ शकाल पण उजव्या हाताने बाळाला नाही उचलता येणार मी घरी येईपर्यंत रडत होते मग दुसऱ्या दिवशी तेव्हा आले घरी तर दादांना फोन करून सांगितलं दादा म्हणाले की ठीक आहे बाळा डॉक्टर जे सांगतात ते ऐक ऐकायचं आपण पुढे आहे ना आपण पुढे बघून घेऊ कसं ते तू काळजी नको करोस मग ते ऑपरेशनची डेट वगैरे ठरली माझ्या पायाला तोपर्यंत दुसरं बँडेज लावायला सांगितलं पाय टेकवायचा नाही जास्त घरी असं सांगितलं आणि वॉकरनी चालायचं घ पाय अजिबात नाही टेकवायचा सो माझं ऑपरेशन जेव्हा झालं तेव्हा म्हणजे जेव्हा डेट ठरली अंधेरीच्या एका हॉस्पिटलमधली सो आदल्या दिवशी मी दादांशी फोनवर बोलले म्हटलं दादा मी घाबरते मला भीती वाटते कारण ऑपरेशन असं आहे असतंच एवढं मोठं त्यांनी जे सांगितले डॉक्टरांनी ते ऐकूनच मला भीती वाटते मेन दादा म्हणाले काय नाही बाळा काय नाही तू घाबरू नकोस मी आहे ना तुझ्याबरोबर त्या ऑपरेशन थेटरमध्ये मी तुझ्याबरोबर असेन तू तु काही काळजी करू नको सगळं छान होणार पाय व्यवस्थित होणार तुझा काय घाबरू नको सो त्या दादांच्या त्या शब्दांनी दादा म्हणाले आहेत ना बापू आपले आहेत मोठी आई आहे काही नाही स काय घाबरायचं नाही अशा 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 गोष्टींना काही घाबरायचं नसतं सगळं छान होणार आहे सो मी त्या दादांच्या शब्दांनी मला एकदम अगदी एनकरेज झाले की नाही नाही दादा म्हणतायत छोटं एवढं काही मोठं नाही घाबरायचं सो so मी म्हटलं ठीक आहे ठीक आहे आय एम ओके आणि मी ॲडमिट झाले हॉस्पिटलमध्ये ते ऑपरेशन झालं मला तीन दिवस ठेवणार होते हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन झालं माझ्यासाठी काही दिवसांनी फिजिओथेरपिस्ट पण यायला सुरुवात झाली घरी दोन्ही म्हणजे पायासाठी पण आणि हातासाठी पण मी हातासाठी जेव्हा तो डॉक्टर फिजिओथेरपिस्ट यायचा मी तेव्हा त्याला सारखी सांगायचे की माझा हात मला व्यवस्थित व्हायला हवाय मला माझ्या बाळांना उचलून घ्यायचे तो म्हणायचा नेहमी की आपण प्रयत्न करू ना आपण प्रयत्न करू होईल मी काही काही दिवसांनी अपडेट दादांकडे पोचवलं जायचं माझं की आता असं ट्रीटमेंट आता ही ट्रीटमेंट चालू आहे आता हे चालू आहे आणि मग दोन काही महिने झाले मी माझा पाय बरा झाला मला डॉक्टरांनी सांगितलं की ह्या क्लच घेऊन तुला चालायला लागेल थोडे दिवस घरातल्या घरात आधी वॉकरनी चालत होते मग क्लच घेऊन ऑफिसला जाताना क्लच घेऊन जायला लागेल सो आधी ते म्हणाले की तुम्हाला डायरेक्ट ऑफिसला नाही जाता येणार तुम्हाला आधी तुम्ही फिरा घाल खाली उतरता येतं आहे ऑन युअर ओन स्वतःहून जाता की नाही उतरता येतात की नाही जिने ते बघा माझा राईट हँडनी मला काही काम नाही करता याचं फ्रॅक्चर असल्यामुळे आणि तो जास त्याची जास्त मुवमेंट होत नव्हती सो मी डाव्या हाताने शिकले माझ्या मुलांना भरवायला उजव्या हाताचं तरीसुद्धा एवढी स्ट्रेंथ हळूहळू हळू येत होती मग दादां जेव्हा मला तीन महिने झाले आणि जेव्हा हॉस्पिटलसाठी हॉस्प म्हणजे मला सांगितलं गेलं की नाही आता तुम्ही ऑफिसला जाऊ शकाल ऑन युअर ओन क्लच पण क्लच घेऊन चालायचं एक पूर्ण महिना मी म्हटलं आधी कोणाकडे तरी जाऊन बघायला सांगितले तर आपण दादांना जाऊनच आधी भेटू हॉस्पिट हॉस्पिटलमधून आल्यानंतर तीन महिने सो दादांकडे गेले दादांना क्लिनिकमध्ये जाऊन भेटले आणि दादांना म्हटलं कशी दिसते मी दादा ते म्हणाले एकदम छान एकदम फिट अँड फाईन हे पण जाईल तुझा बाळा हा जो क्लच आहे ना तो पण जाईल एकदम छान दादा मला फक्त मी दादांनाच म्हटलं की दादा माझी पण चूक होती ॲक्सिडेंट झाला तेव्हा माझा ना स्पीड थोडा जास्त होता कारण मला ब्रीच चढायचा होता आणि म्हणून मी थोडीशी रेज केली होती ॲक्टिवा ते म्हणाले हरकत नाही आहे बाळा सगळं व्यवस्थित होणार हे सगळं तुझं निघून जाईल व्यवस्थित होशील तू मी दादांना म्हटलं दादा दा ते डॉक्टर मला अजूनही म्हणतात की तुमचा हात एवढाच जाईल पूर्ण असा गोल नाही फिरणार ते म्हणाले ठीक आहे ना आपण फिजिओथेरपी तुझं फिजिओथेरपी चालू आहे की नाही बघू ना हळूहळू होईल सगळं काही काळजी करू नको मी दादांना म्हटलं की मला माझ्या बाळांना उचलून घ्यायचं आहे दोन्ही हातांनी ते म्हणाले ते पण करशील काही काळजी करू नको ती मोठी आई आहे आणि बापू आहे आपलं सगळं करून घेणार मी ऑफिसला जायला लागले आणि माझी फिजिओथेरपी कंटिन्यू चालू होती पायाची पण आणि हाताची पण आणि साधारण ॲक्सिडेंट माझा जूनमध्ये झाला साधारण डिसेंबरपर्यंत माझा हात पूर्ण फिरायला सुरुवात झाली त्या फिजिओथेरपीने म्हणजे जे डॉक्टरांनी सांगितलं होतं की एवढाच जाईल पूर्ण एवढा पण नाही होणार एवढा पण नाही होणार ओन्ली एवढा तो माझा हात डिसेंबरपर्यंत म्हणजे सहा महिन्यामध्ये पूर्ण थ्री सिक्स्टी डिग्री फिरला आणि डिसेंबरपर्यंत मी माझ्या दोन्ही बाळांना माझ्या दोन्ही हातांनी उचलून घेतलं होतं मला फक्त एवढंच सांगायचं आहे की आपला विश्वास जिथे आहे ना तिथे आपला बापू आपल्याला सगळं काही देतो एक विश्वास असावा पुरता करता हरता माझा बापू ऐसा हरिओम श्रीराम अंबज्ञे